DNYANSANKALP टाईप करतो आणि कीबोर्डवरचं कंट्रोल एंटर हे बटन दाबतो. त्यावेळेस ही ज्ञानसंकल्प डॉट कॉम नावाची साईट ओपन झालेली दिसते. हे जे टॅब स्ट्रक्चर आहे ते इंटरनेट एक्सप्लोरर 6 पर्यंत पाहायला मिळत नाही. इंटरनेट एक्सप्लोरर 6 नंतरच्या व्हर्जनमध्ये आपल्याला हे टॅब स्ट्रक्चर पाहायला मिळतं. म्हणजेच एकाच विंडोमध्ये खूप सारे टॅब ओपन करून आपण वेगवेगळ्या साईट्स ऍक्सेस करू शकतो. आत्ता आपण फाईल, एडिट, व्ह्यू, फेवरेट्स, टूल्स आणि हेल्प याच्यातले असणारे हे सब मेनू पाहूया. त्याच्यासाठी मी ह्या मोझिला फायरफॉक्समध्ये जातो. त्याच्यातला पहिला मेनू आहे तो म्हणजे फाईल. फाईलवरती आपल्याला न्यू टॅब, न्यू विंडो, ओपन फाईल, सेव्ह पेज एज, सेंड लिंक, पेज सेटअप, प्रिंट प्रिव्ह्यू, प्रिंट असे वेगवेगळे मेनू दिसायला लागतात. हे न्यू टॅब म्हणजे नवीन टॅब तयार करण्यासाठी, ही आपली नवीन टॅब ओपन करण्यासाठीचा हे ऑप्शन आहे. त्याचा शॉर्टकट आहे कंट्रोल आणि टी. ज्या त्या सॉफ्टवेअरमध्ये त्या त्या ऑप्शनच्या समोरच आपल्याला त्याचे शॉर्टकट पाहायला मिळत असतात. इथं मी कीबोर्डवरचं कंट्रोल आणि टी हे बटन दाबलं असता हा नवीन टॅब ओपन झालेला दिसतो. अशा प्रकारे हे पहिलं ऑप्शन म्हणजे टॅब ओपन करण्यासाठी. इथून आपण हे नवीन टॅब ओपन करू शकतो. हिला क्लोज करायचं असेल तर हे क्लोज बटन, ह्याच्यावरती क्लिक केलं असता हे क्लोज होतील. नवीन टॅब ओपन करण्यासाठी हे न्यू टॅब. कीबोर्डवरचं कंट्रोल टी हे बटन दाबलं असता नवीन टॅब ओपन होईल, किंवा हे समोर असणारा प्लस बटन दाबलं असता आपल्याला हा नवीन टॅब ओपन झालेला दिसेल. अशा प्रकारे हे पहिलं ऑप्शन म्हणजे नवीन टॅब ओपन करण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे ते म्हणजे न्यू विंडो. ह्याच्यावरती क्लिक केलं असता मोझिला फायरफॉक्सची दुसरी विंडो ओपन झालेली दिसते. ही पहिली विंडो जिथं आपण 1, 2 आणि 3 टॅब ओपन केलेत, आणि ही दुसरी विंडो जिथं ही नवीन विंडो एकाच टॅबमध्ये ओपन आहे. अशा प्रकारे ही न्यू विंडो, नवीन विंडो ओपन करण्यासाठीचं हे दुसरं ऑप्शन. त्याचा शॉर्टकट आहे कंट्रोल आणि एन. त्याच्यानंतर आहे ओपन फाईल. इथं एखादी फाईल ओपन करायची असेल तर इथं मी एक फाईलला सिलेक्ट करतो आणि ओपन करतो. त्यावेळेस ही इमेज आपल्याला या ब्राउझरमध्ये ओपन झालेली दिसेल. अशा प्रकारे फाईल ओपन करण्यासाठी ही तिसरा ऑप्शन म्हणजे ओपन फाईल. त्याचा शॉर्टकट आहे कंट्रोल ओ. ही मी क्लोज करतो. त्याच्यानंतर चौथं ऑप्शन आहे सेव्ह पेज एज. याच्यावरती मी क्लिक करतो, एक साईट ओपन करतो. इथं आपण आत्ता बुकमार्क केलेली साईट ज्ञानसंकल्प याच्यावरती क्लिक करतो, त्यावेळेस ही साईट ओपन झालेली दिसते. इथं मी फाईलमध्ये जातो आणि सेव्ह पेज एज, किंवा कीबोर्डवरचं कंट्रोल एस हे बटन दाबलं असता अशा प्रकारे हे पेज सेव्ह करण्यासाठीचा ऑप्शन आलेला आहे. मी इथं डेस्कटॉपवरती जातो आणि सेव्ह या बटनवरती क्लिक करतो. त्यावेळेस हे ज्ञानसंकल्प .htm नावाचं हे पेज सेव्ह झालेलं दिसेल. हे क्लोज करतो. कीबोर्डवरचं विंडोज आणि डी हे बटन दाबतो, त्यावेळेस मी हे डेस्कटॉपवरती येतो आणि हे ज्ञानसंकल्प .htm हे पेज ओपन करतो. त्यावेळेस हे पेज आपल्या लोकल कम्प्युटरवरती सेव्ह झालेलं दिसेल. अशा प्रकारे कुठलंही पेज सेव्ह करण्यासाठी आपल्याला हे सेव्ह पेज एज या ऑप्शनची मदत होते. सेव्ह पेज एज या ऑप्शनचा शॉर्टकट आहे कंट्रोल आणि एस. त्याच्यानंतर आहे सेंड लिंक. सेंड लिंक वरती क्लिक केलं असता अशा प्रकारे आपल्याला हे जीमेलचं अकाउंटचा फॉर्म, म्हणजेच आपलं जीमेलचं अकाउंट असणारी ही साईट ओपन करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म आलेला दिसतो. इथून आपण साइन इन केलं असता ही ज्ञानसंकल्प www.ज्ञानसंकल्प.com ही लिंक तिथं कॉपी झालेली दिसेल. अशा प्रकारे ही लिंक कुणाला तरी ईमेल मधून सेंड करण्यासाठी आपल्याला हे सेंड लिंक हे ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आहे पेज सेटअप. पेज सेटअप वरती क्लिक केला असता याचा पेज सेटअप पाहायला येईल. मी पोर्ट्रेटच्या ऐवजी लँडस्केप करतो आणि ओके करतो. आत्ता केलेल्या ऑप्शनचे चेंजेस आपल्याला या प्रिंट प्रिव्ह्यू मधून पाहायला येतील. इथं आपण पाहिलं असता इथं पेज सेटअप आलेलं दिसतं. इथं पेज सेटअप वरती मी परत पोर्ट्रेट करतो आणि ओके करतो, त्यावेळेस हे पोर्ट्रेट झालेलं दिसतं.
असं उभं पेज झालेलं दिसतं. इथं परत मी पेज सेटअप मध्ये जातो, लँडस्केप करतो, ओके करतो, हे पेज आडवं झालेलं दिसेल. अशा प्रकारे हे प्रिंटसाठीचे ऑप्शन आहेत. इथं जेवढी पेजेस असतात तेवढी पेजेसचे काउंट इथं आपल्याला पाहायला मिळतात. हा मी क्लोज करतो. त्याच्यानंतर आहे प्रिंट, या असणाऱ्या पेजचा प्रिंट काढणे. इथं मी हे मायक्रोसॉफ्ट एक्सपीएस डॉक्युमेंट्स रायटर याच्यावरती क्लिक करतो आणि ओके करतो. त्यावेळेस अशा प्रकारे एक प्रिंट साठीचं ऑप्शन आलेलं दिसेल. हे मी सेव्ह करतो. DNYANSANKALP आणि सेव्ह सेव्ह या बटनवरती क्लिक करतो. आणि कीबोर्डवरचं विंडोज डी हे बटन दाबतो, त्यावेळेस हे ज्ञान संकल्प याशी एक प्रिंट झालेली फाईल मला दिसायला लागते. अशा प्रकारे कुठलीही फाईल, कुठलंही पेज प्रिंट करण्यासाठी आपल्याला या प्रिंट ऑप्शनची मदत घ्यावी लागते. त्याचा शॉर्टकट आहे कंट्रोल आणि पी. त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे एक्झिट. एक्झिट वरती क्लिक केलं असता हा मोझिला फायरफॉक्स नावाचा ब्राउझर बंद झालेला दिसतो. परत मी या मोझिला फायरफॉक्स वरती क्लिक करतो. त्याच्यानंतर त्याचा पुढचा मेनू म्हणजे एडिट. एडिट मध्ये आपण एक साईट ओपन करूया. सर्वप्रथम आपण इथून एक सकाळ पेपर ही असणारी साईट ओपन करतो. अशा प्रकारे ही सकाळ पेपरची साईट ओपन झालेली दिसते. इथं मी एका न्यूज वरती क्लिक करतो. या असणाऱ्या बातमीवरती मी क्लिक केला असता ही बातमी ओपन होईल, क्लिक करतो. अशा प्रकारे ही न्यूज ओपन झालेली दिसते. आत्ता आपल्याला या एडिट मेनूतील सिलेक्ट ऑल आणि फाइंड हे दोनच ऑप्शन शो असलेले म्हणजे चालू असलेले दिसतात. इथं मी काही भाग सिलेक्ट करतो, त्यावेळेस इथला कॉपी हा एक दुसरा पर्याय ओपन झालेला दिसतो. कॉपी या ऑप्शनवरती क्लिक केला असता आपण सिलेक्ट केलेला जो भाग आहे तो आपल्याला कॉपी झालेला दिसेल. इथून मी क्लिक करतो आणि न्यूजमधील काही भाग आपल्याला कॉपी करायचा असेल तर हे कॉपी ऑप्शन आपल्याला मदत करत असतं. किंवा तोच कॉपी झालेला भाग मी इथं येऊन पेस्ट केला असता तो इथं पेस्ट झालेला दिसतो, या कमेंट बॉक्समध्ये पेस्ट झालेला दिसतो. किंवा यातील काही भाग मी इथून कटही करू शकतो. हे सर्व ऑप्शन ऑन झालेले दिसतात. इथं मी डिलीट या बटनवरती क्लिक केलं असता हे डिलीट झालेलं दिसेल. अशा प्रकारे आपण कॉपी, पेस्ट, कट, हे मी कट केलं असता हे कट झालेलं दिसेल. इथं शेवटी येऊन पेस्ट केलं असता हे पेस्ट झालेलं दिसेल. अशा प्रकारे हे परत इथं आहे अंडू कंट्रोल झेड म्हणजे मागे जाणे. परत कंट्रोल झेड, परत कंट्रोल झेड, त्याचा शॉर्टकट आहे कंट्रोल आणि झेड म्हणजे अंडू आणि रिडू म्हणजे कंट्रोल वाय, हा त्याचा शॉर्टकट. हे मागे जाण्यासाठी आणि हे पुढे जाण्यासाठी, हे कट करण्यासाठी, हे कॉपी करण्यासाठी, हे पेस्ट करण्यासाठी, हे डिलीट करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे सिलेक्ट ऑल, हे मी क्लिक करतो आणि सिलेक्ट ऑल या बटनवरती क्लिक केलं असता या साईटवरचं असणारं सर्व कंटेंट सिलेक्ट झालेलं दिसतं. सिलेक्ट ऑल आणि हे फाइंड, यामधील काही पार्ट फाइंड करायचा असेल, उदाहरणार्थासाठी आपण इथं वन टाइप करू आणि फाइंड करू. या साईटवरती जिथं जिथं हे एक आहे ते फाइंड करता येईल. अशा प्रकारे हे ग्रीन झालेलं दिसतं, हे ग्रीन झालेलं दिसतं. जेवढे पण एक येतील तेवढे फाइंड झालेले दिसतील. अशा प्रकारे हे फाइंड करण्यासाठी या पेजवरचं काही मॅटर फाइंड करायचं असेल तर आपल्याला या फाइंडची मदत घ्यावी लागते. या फाइंड करण्यासाठीचं अशा प्रकारे हा एडिट मेनू. त्याच्यानंतर आहे व्ह्यू. व्ह्यू म्हणजे दिसण्याबद्दलच्या सर्व गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. इथं टूल बार हे आपण पाहिलेले आहेत, हे शो हाईड करण्यासाठी. हे मी मेनू बार बंद केला असता हे मेनू बार बंद झालेलं दिसतं. अशा प्रकारे हे शो हाईड, इथं राईट क्लिक केलं असता हे दिसायला लागतं. किंवा या व्ह्यू मध्ये जाऊन टूल बार्स मध्ये जाऊन हा आपल्याला हे शो हाईड करण्यासाठीचे ऑप्शन दिसायला लागतात. त्याच्यानंतर आहे साईड बार. साईड बार मध्ये आपल्याला हे बुक मार्क आणि हिस्ट्री, बुक मार्क वरती क्लिक केला असता हा साईड बार दिसायला लागतो. या लेफ्ट बाजूला हे साईड बार आलेला दिसतो. त्याच्यानंतर आहे हिस्ट्री, तिथंच हिस्ट्री दिसायला लागते. हे क्लोज केला असता बंद झालेला दिसतो. अशा प्रकारे हे साईड बार.
त्याच्यानंतर आहे झूम इन झूम आउट, हे आपण इथूनही करू शकतो किंवा इथंही आहे. इथं झूम इन केला असता हे झूम इन होईल, किंवा कीबोर्डवरचं कंट्रोल आणि प्लस हे बटन दाबलं असता झूम इन होताना दिसेल, कीबोर्डवरचं कंट्रोल आणि प्लस हे बटन दाबलं असता झूम झालेलं दिसेल, किंवा कीबोर्डवरचं कंट्रोल आणि मायनस हे बटन दाबलं असता हे लहान होताना दिसेल, अशा प्रकारे हे लहान झालेलं दिसेल. हे झूम इन झूम आउटचं बटन. आणि रिसेट म्हणजे आहे त्या स्थितीत आणण्यासाठी रिसेट हे बटन, कीबोर्डवरचं कंट्रोल आणि झिरो हे बटन दाबलं असता रिसेट होईल. हे मी झूम करतो, व्ह्यू मध्ये जाऊन झूम मध्ये जाऊन रिसेट हे ऑप्शनही करता येतं, किंवा कीबोर्डवरचं कंट्रोल आणि झिरो हे बटन. त्यानंतर आहे पेज स्टाईल, याच्यावरती मी हे नो स्टाईल वरती क्लिक केलं असता या पेजला लावलेली सी एस एस आपल्याला बंद झालेली दिसेल, अशा प्रकारे हे पेज स्टाईल हे परत मी शो करतो, त्यावेळेस हे बेसिक पेज स्टाईल आलेली दिसते. आणि नो स्टाईल म्हणलं असता या पेजच्या स्टाईल सीट सर्व गायब झालेले दिसतील. त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे फुल स्क्रीन, त्याचा शॉर्टकट आहे F11. फुल स्क्रीन या ऑप्शनवरती क्लिक केलं असता हा आपल्याला फुल स्क्रीन व्ह्यू दिसायला लागतो, या साईटचा फुल स्क्रीन व्ह्यू. परत इथं क्लिक केला असता किंवा कीबोर्डवरचं F1 हे बटन क्लिक केलं असता आपल्याला हे फुल स्क्रीन परत आहे त्या स्थितीत आलेलं दिसेल. परत मी F11 ही की दाबली असता परत फुल स्क्रीन झालेलं दिसेल, परत F11 दाबलं असता हे आहे त्या स्थितीत आलेलं दिसेल. त्याच्यानंतर पुढचा मेनू म्हणजे हिस्ट्री. आपण ज्या काही आत्ता पाहिलेल्या साईट्स आहेत त्या सर्व आपल्याला ह्या दिसायला लागतात टुडे, आणि इथं आपण जेवढ्या जेवढ्या साईट सर्च केलेत त्या इथं हिस्ट्रीमध्ये दिसायला लागतात. हे टुडेज, येस्टरडेज ह्या सर्व हिस्ट्री दिसायला लागतात, अशा प्रकारे ह्या सर्च केलेल्या साईटच्या हिस्ट्रीज इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे बुकमार्क, म्हणजे एखादी साईट आपल्याला कायमस्वरूपी आपल्या ब्राउझरमध्ये स्टोअर करून ठेवायची असेल तर ती बुकमार्क केली असता आपल्याला हे कायमस्वरूपी स्टोअर राहिलेलं दिसेल. आता आपण बुकमार्क केलेली साईट म्हणजे ज्ञान संकल्प, याच्यावरती क्लिक केलं असता ही ज्ञानसंकल्प.com नावाची साईट ओपन झालेली दिसते, अशा प्रकारे हे बुकमार्क. त्याच्यानंतर आहे टूल्स, टूल्स मध्ये आहे डाउनलोड, डाउनलोड्स वरती क्लिक केलं असता हे साईट वरतून डाउनलोड केलेले डिटेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. ह्याच्यावरती राईट क्लिक केलं असता हे त्याचे असणारे वेगळे पर्याय दिसायला लागतात, हे मी क्लोज करतो. त्याच्यानंतर आहे दुसरा म्हणजे ॲडॉन्स, ॲडॉन्स म्हणजे हे वेगवेगळे ॲडॉन्स आपल्याला पाहायला मिळतात, या मोझिला फायरफॉक्ससाठीचे असणारे ॲडॉन्स इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे ते म्हणजे पेज इन्फो, ह्या फाईलची असणारी इन्फो पाहायला मिळते. इथं ॲड्रेस तिचा, टेक्स्ट हे टाईप तिचा, टेक्स्ट HTML हे सर्व डिटेल्स पाहायला मिळतात. तर मीडिया असे सर्व डिटेल्स आपल्याला इथं या पेज इन्फोमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे क्लिअर रिसेंट हिस्ट्री, याच्यावरती क्लिक केलं असता आपण जेवढ्या काही साईट सर्च केलेत किंवा कुकीज ह्या आपण क्लिअर करू शकतो. इथं मी लास्ट आवर्स म्हणजे पाठीमागच्या एक तासाच्या कुकीज क्लिअर करतो, क्लिअर कुकीज याच्यावरती क्लिक केलं असता या पाठीमागच्या आपण सर्च केलेल्या साईटच्या कुकीज सर्व क्लिअर झालेले दिसतील. त्याच्यानंतर आहे ऑप्शन्स, ऑप्शनमध्ये ही अशी एक पॉपअप येते आणि त्याच्यात पहिला ऑप्शन म्हणजे जनरल, हे जनरलमध्ये होमपेज, होमपेज ज्यावेळेस आपण ब्राउझर सुरू करतो, हे मी क्लोज करतो, हे क्लोज करतो, क्लोज टॅब आणि क्लिक करतो आणि पाहतो त्यावेळेस मला ही google.com नावाची साईट ओपन झालेली दिसते. इथं मी टूल्समध्ये जाऊन, ऑप्शनमध्ये जाऊन, जनरलमध्ये जाऊन इथं ज्ञान संकल्प टाईप करतो, DNYANSANKALP.COM आणि हा पुढचा भाग डिलीट करतो आणि ओके करतो. आणि आता हा ब्राउझर क्लोज केला असता आणि परत सुरू केला असता आणि सुरू झाल्यावरती पाहिला असता हा ऑटोमॅटिक ज्ञानसंकल्प.com या साईटला आलेला दिसतो, म्हणजे ज्यावेळेस आपण ब्राउझर सुरू करतो त्यावेळेस
कोणत्या साईटवरती जायचं हे आपण इथं सेट करू शकतो. परत मी इथं google.com GOOGLE हे google.com सेव्ह करतो आणि ओके करतो आणि परत एक क्लोज करतो आणि परत या मोझिला फायरफॉक्स वरती क्लिक करतो. आणि ज्यावेळेस मोझिला फायरफॉक्स ओपन होतो त्यावेळेस ह्या google.com साईटला आलेला दिसतो. अशा प्रकारे ब्राउझर सुरू केल्यावरती आपल्याला कोणत्या साईटला जायला पाहिजे हे आपल्याला इथं होमपेज मध्ये दिसायला लागतं. हे होमपेज. त्याच्यानंतर आहे डाउनलोड्स. आपण काही फाईल्स किंवा इमेजेस डाउनलोड केल्या असतील त्या कोणत्या लोकेशनला डाउनलोड करायचे आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. इथं मी डेस्कटॉपवरती क्लिक केलं असता आणि ओके केलं असता, ओके केलं, हे ब्राउझरमधून डाउनलोड केलेल्या फाईलसाठी आपल्याला हे डाउनलोड लोकेशन इथं पाहायला मिळतं. त्याच्यानंतरचा आणि शेवटचा मेनू म्हणजे हेल्प. हेल्पमध्ये आपल्याला हे मोझिला फायरफॉक्सची हेल्प डॉक्युमेंट ओपन होताना दिसेल. अशा प्रकारे ही साईट ओपन होऊन ही मोझिला फायरफॉक्स वापरण्यासंदर्भातली हेल्प आपल्याला दिसायला लागेल. हे मी क्लोज करतो. अशा प्रकारे इथं वेगवेगळे ऑप्शन आहेत. इथं मी अबाउट फायरफॉक्स वरती क्लिक केला असता आपल्या फायरफॉक्सचं वर्जन कोणतं आहे हे सर्व डिटेल्स आपल्याला इथं दिसायला लागतात. हे मी क्लोज करतो. अशा प्रकारे आपण ब्राउझर आणि त्याच्या असणारे सेटिंग्स पाहिलेत. हा मॉड